देखो कैसे सो रहा है आराम से। काय को यूट्यूब पे वीडियो बनाता है, कंसिस्टेंसी तो कुछ भी नहीं है इसमें, एडिटिंग भी बहुत फालतू करता है। क्यों बनाता है वीडियो तू भाई, तू छोड़ दे यूट्यूब। यार दो दिन वीडियो अपलोड नहीं किया तो एंग्जाइटी अटैक आता है यार। क्यों चालू किया मैंने यूट्यूब, अभी ये वीडियो भी चालू हो गया तो इसको भी खत्म करना पड़ेगा। एक तो कॉन्टेंट भी अच्छा नहीं मिलता मेरे को। आज मैं आप लोगों के साथ ना एक सीक्रेट शेयर करने वाला हूँ, मेरा एक बहुत बड़ा सीक्रेट। पता है बहुत से लोगों को ना पता नहीं है कि मैंने मॉडलिंग भी किया है। हाँ भाई मैं मॉडल हूँ, मॉडलिंग किया है अपन ने, मतलब इतना सारे मॉडल शो किए ना, मतलब मैंने हाँ दो तीन तो किए ही होंगे। सर 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 एक मिनट सर, स्क्रिप्ट में तो एक ही मॉडल शो लिखा है सर। मैं दो तीन बोलूँगा भाई, भाई इंप्रेशन पड़ता है यार, डिस्टर्ब मत करना, मैं वीडियो रिकॉर्ड कर रहा हूँ। ओके सर, सर कंटिन्यू सर, इसको कट करना। हाँ तो मैं बोल रहा था कि मैंने मॉडलिंग भी किया है, एंड वो टाइम पे ना ये मॉडलिंग का जोश इसलिए चढ़ा था कि वो दोस्त नहीं होते वो जो बोलते हैं कि भाई तू ना बहुत स्मार्ट दिखता है, तू मॉडलिंग क्यों नहीं करता, तेरी बॉडी भी है तू मॉडलिंग क्यों नहीं करता। तो बस मैंने तभी ठान लिया चलो मॉडलिंग ही कर लेते हैं। तो यही मॉडलिंग शो के दौरान मेरी दोस्ती हुई बहुत सारे मॉडल से, और उनमें से एक मॉडल से अभी भी बात होती है। एंड वो टाइम पे आई थिंक ईयर था 2017, एंड अभी ईयर चालू है 2020-21 क्या होता है। तो वो टाइम पे ईयर था 2017 और अभी चालू है 2021। तो अभी फिलहाल हुए हैं 3-4 साल तो हो ही गए, लेकिन मैं उससे कभी मिला नहीं, एंड बस वही टाइम पे मिले थे और अभी आज हम मिलने वाले हैं उससे, बिकॉज उससे थोड़ी बातें वगैरह चल रही थी। तो अभी उसका अभी भी मॉडलिंग करती है, वो मॉडलिंग कर रही है, अपन ने छोड़ दिया। हाँ मैंने छोड़ दिया बिकॉज मेरे को पता था कि अपने से होने वाला नहीं है। आज हम उससे मिलने वाले हैं और आज की तारीख में ना वो बहुत बड़ी मॉडल है। बस इतना ही है ना, हाँ बस इतना ही है, और अभी हम जाएंगे उससे मिलेंगे, एंड हाँ बस चलो। मार्केट में भाई साहब इतनी गर्दी है ना, मतलब अभी क्या बोलूँ, बहुत ज़्यादा गर्दी है, गो कोरोना गो। सो अभी बजे 2, एंड मेरे को जल्दी बुला के ना खुद लेट आ रही है, तो देखते कितना लेट आती है। तकरीबन 15 मिनटे वाट बघितल्यानंतर मॅडम आली, आणि जिथे जायचं होतं तिथं प्लेस बंद झाली, तर आम्ही असं टाईमपास करण्यासाठी या मंदिरात आलो। तर जर तुम्ही हा वाला ब्लॉग बघितला असेल तर याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कोणतरी येणार आहे आणि आपण सकाळी सकाळी फिरायला जाणार आहे, पण ती आली नव्हती। तर मला खूप लोकांनी विचारलं होतं की ती कोण आहे, तर मग लेट मी इंट्रोड्यूस इकडे रेणुका, तू सरनेमन घ्यायचं। ओह माय गॉड, टमदम। एक तर आम्ही मंदिरात आहे ना, तर मला असं जोरानं बोलायला कसं तरी वाटत आहे। सो ही आहे रेणुका मॉडेल, असं इंट्रोड्यूस करतात। ओके फाईन, आय एम हिज फ्रेंड, माय सेल्फ रेणुका, हॅलो। आणि मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना ती खूप मोठी मॉडेल आहे, तर हीच आहे ती मॉडेल। हां तर आता इथंच व्हिडिओ आपण एडिट करणार आहे, पण तो जो फुटेज आहे तो नंतर भेटणार उद्या काय 4 वाजता भेटणार आहे, आणि आता सध्या वाजले आहे 3 वाजत आहे साडे, तर ही लेट आल्यामुळे ते शॉप बंद झाली। मी लेट आली, हां मी तर किती वेळ तो उभा होतो। स्वामी आलो आहे या मंदिरामध्ये, श्रीकृष्णाचं मंदिर आहे। इथे आता किती वेळ बसणार आहे आपण? इथे बसणार नाही आहे आता, आपण काहीतरी खायला। तू थोडं असं जोराने बोल, कारण की इथपर्यंत आवाज जात नाही असं। अच्छा तू शूट करत आहे। आपण बसणार नाही आहे इथे, आपण आता जाणार आहे काहीतरी खायला, कारण की इथे आपल्याला जास्त वेळ अलाव नाही करणार बसायला। हां तिथे लिहून पण आहे की दर्शन झाल्यानंतर जास्त वेळ बसू नये। इथे थांबायचं आहे की चलायचं आहे? जसं बोरत होत आहे प्रथमेशला, पण बोरत आहे त्याला खूप जास्त। बाय द वे हाय प्रथमेश, लपलाव तू याच्यामध्ये, दिसतच नाही आहे, दिसला आता दिसला, आली तू लपून काय फायदा। सेकंड टाइम पास इथे महाकाली का मंदिर मध्ये, तर ते खाज नाही आहे ते। अच्छा हा सॉरी,
दिला पण नाही दिला काही. कुठे बा कुठे अबे डेकोरेशन आहे रे डेकोरेशन. बा ही तुझ्याकडे चालत चालत आली बा. दूर राहा बे. बघी साधा 4 वाजले आणि आतापर्यंत गेट ओपन नाही झालं. 4 वाजले सो फायनली आता डेटा ट्रान्सफर केला आणि आता आपण एडिट करणार व्हिडिओ. तुझं इथे पोस्टर नाही आहे का? तुला उघडता येते का? ठीक आहे. अबे किती बेकार वास येत आहे. ओके सो ही आहे ती रूम जिथे रेणुका इथे मॉडेलिंग शिकवत आहे. बेसिकली म्हणायचं हे आहे की हिला माझी एडिट आवडते त्याच्यामुळे हिने मला व्हिडिओ एडिट करायसाठी बोलवलं. हिने याचा कमर्शियल व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. सो आपण तो आता हिला मस्तपैकी एडिट करून देणार आणि तुम्हाला तो हिच्या चॅनलवरती भेटू देणार. मी तो कम्युनिटी पोस्टमध्ये शेअर करणार तर नक्की चेक करा. काय केलं तू? तसं मी रेकॉर्ड केलंय मला दिसून जाणार ते. बरे एडिटिंगचे मला काय भेटणार? पैसे भेटणार की काय होणार? मी फुकट तर नाही करणार. तू कॅमेरा पाहिजे. कोण हा घ्यायचा नाही आपल्याला? आधी स्टार्टिंगला आपल्याला यांचा हा वॉकस घ्यायचा आहे. आपण स्लोमो करू शकतो ना त्याला? हा करू शकतो आपण स्लो पण. मी तर काहीच नाही आलं. तू हसली तुझ्यावर, मी थोडी हसलो. तुझा आवाज आहे किती ओरडत आहे. इथून बेबीचा डेटा पासून ओरडून ओरडून शिकवलाय मी त्यांना. लय ओरडली. मग या मुलींना काहीच चालता येत नव्हतं. हे जेवढं चालत आहेत ना, हे असं काहीच चालता येत नव्हतं त्यांना पूर्ण. त्यांना तू शिकवलं? ऑब्व्हियसली. हा तू शिकवणार? हा ठीक आहे ठीक आहे समजलं. हा मी तुला बघ बघ आधी लिसन लिसन टू मी. नाही माझं ऐक, माझं लिसन टू मी. नाही माझं ऐक. याच्यातले जे नाही पाहिजे ना ते मी डिलीट करतो, जे पाहिजे ते ठेवायचे. मग कसं मला इझी जाणार ते. त्याच्याकडून पार्टी आहे व्हिडिओ एडिट करून दिल्याबद्दल. मी व्हिडिओ एंड करत आहे तर बाय म्हणून द्या. तेव्हा फोनवरती बोलत आहे. तू पण बाय म्हणून द्या. घरीतून एंड करणार. ओके गाइस, सो 2-3 दिन बाद ही वीडियो रिकॉर्ड हो रही है. तो जो फुटेज हमने लाया था उसका भी वीडियो तैयार हो चुका है. बट ये वीडियो के बाद हम वो वीडियो भी अपलोड कर देंगे, लेकिन ये चैनल पे नहीं, दूसरे चैनल पे. सो आई विल शेयर दैट वीडियो इन माय कम्युनिटी पोस्ट. डू चेक इट आउट. कुछ देखो या ना देखो, मेरी एडिटिंग स्किल देख लेना बस. मजाक कर रहा हूँ. इफ यू आर रियली इंटरेस्टेड इन मॉडलिंग एंड ऑल तो डू चेक इट आउट. मैं नंबर डिस्क्रिप्शन में दे दे रहा हूँ, तो कॉन्टैक्ट करो. एंड इफ यू हैव एनी वर्क रिलेटेड टू एडिटिंग एंड ऑल तो डीएम करो हमको इंस्टा पे. फिलहाल तो अपन इस वीडियो को यही पे एंड करते. तो अगर आपको वीडियो अच्छा लगा तो लाइक करिए. न्यू हो चैनल पे तो सब्सक्राइब करिए, नीचे लाल बटन है उसको प्रेस करिए. टिल देन दिस इज आदित्य गोडेगा साइनिंग ऑफ. थैंक यू फॉर वॉचिंग गाइस, बाय बाय. त्या वाघाला का बरं असं लावलेलं आहे? तो असं वाटत आहे काहीतरी वेगळंच करत आहे.